कहे बिन कुछ सुने हाथों में हाथ लिए चार कदम बस चार कदम चल दो ना साथ मार करे वाह वाह अनु मलिक अभी है बिल्डिंग अरे हो लिफ्ट तेरी बंद है हाँ कैसे मैं आऊँ दिल का संबंध है काय काय दर्द है आवाज़ मुझे पायलस हाँ मेरे को श्वेता हाँ गाना कभी शिकल मला कळलं नाही डैड मी 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 इथून पुढे गाणार नाही ओके काय तू का कसला एवढा आनंद झालाय तुला आज काय नवीन प्रोजेक्ट वगैरे काय प्रोजेक्ट नाही मोठं घबाड मिळालंय असं त्याला वाटतंय घबाड हे श्वेता नाही खरंच या मुलांविषयीचा आदर माझा वाढायला लागलाय पाय कुठे तुमचे एवढं एवढं अप्रतिम मराठी काय कुठून शिकताय कुठून तुम्ही डॅड माझी शिकवण आहे ओ ऐका बर 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 काय तू काय घबाड काय ते म्हणत होतीस कसलं घबाड लागलं याच्या हाती ते काय ना डॅड गेल्या काही दिवसापासून दादा एका गोष्टीच्या मागे होता आणि ती गोष्ट त्याला मिळाली आहे असं त्याला वाटतंय पण हा त्याचा गैरसमज आहे पण काय काय झालंय काय आणि कुठल्या गोष्टीच्या मागे लागलाय हा आणि काय हो कार्तिक राजहंस गैरसमज आणि तू अरे रिझल्ट ओरिएंटेशन ही आपली ओळख आहे काय ते काय ना डॅड मी थोडस बोलू चालेल बोल पण खरं खरं सांगायचं ओके ऍक्च्युली काय झालं माहितीये मॉम खूप दिवसांनी डान्स केलाय खरंच आणि सगळ्यांनी माझं कौतुक केलं खूप टाळ्या वाजवल्या दॅट्स व्हाय आय एम व्हेरी हॅपी पण काय ना काही खास लोकांनी त्याचं जास्त कौतुक केलं त्याचा त्याला जास्त आनंद आहे इथून पुढे हीच सगळं बोलेल बोल तू मला काहीतरी बोलायला दे ना बोल ना मग काय मिस्टर कार्तिक काय कुठली मुलगी प्रेमात वगैरे पडली काय तुझ्या डॅड मुली माझ्या प्रेमात पडतातच त्यात नवीन काय राईट मॉम पण यावेळेस राजहंस मुलीच्या प्रेमात पडलेत पण ते प्रेम तोला मुलाचं नाहीये म्हणजे काय काय झालंय काय पण ओ मिस्टर राजहंस तुम्ही कुठेच ऐकताय आणि वेळ आली ना की मी नक्की सांगेन ओके अरे पण ती योग्य वेळ येणार कधी ते तरी सांग अरे डॅड वेळ येईल पण ती याच्यासाठी योग्य असेल का नाही माहित नाही.